विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 43, पाठ क्रमांक 8, कालमापन आज आपण अभ्यासूया. घड्याळाचं वाचन व उजळणी आज आपण करून घेणार आहोत. घड्याळात पहा किती वाजले आहेत. घड्याळाचं वाचन करताना आधी तासकाटा ओळखायचा. तासकाटा हा मिनिटकाटापेक्षा किंचित लहान असतो. या ठिकाणी तासकाटा 1 आणि 2 दरम्यान आहे. 1 पुढे असल्याने 1 वाजलेला आहे, तो 2 पोचलेला नाही. त्यानंतर मिनिटकाटा हा 6 आहे. मिनटं मोजताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. 2 संख्येच्या दरम्यान 5 मिनिटाचं अंतर असते. अशा प्रकारे मोजत गेल्यास या ठिकाणी 30 होईल. किंवा मिनटं मोजताना ज्या संख्येवर मिनिटकाटा असेल त्या संख्येस 5 पटीने गुणायचं किंवा 5 गुणायचं तर आपल्याला मिनटं मिळतात. या ठिकाणी 6 मिनिटकाटा असल्याने 6 ला 5 गुणायचं, 6 × 5 = 30 म्हणजेच 30 आहेत. मग या घड्याळामध्ये 1:30 झालेली आहेत. अशाच प्रकारे खाली दिलेल्या सर्व घड्याळाचं वाचन आपण करून घेणार आहोत. पहिल्या घड्याळामध्ये पहा, खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनटात लिहा. पहिल्या घड्याळामध्ये 1:45 झालेली आहेत. तासकाटा या ठिकाणी हिरव्या रंगाने दर्शवलेला आहे, तर मिनिटकाटा हा लाल रंगाने दर्शवलेला आहे. 2:35 पुढच्या घड्याळामध्ये तासकाटा 10 आणि 11 मध्ये आहे, त्यामुळे 10 आणि मिनिटकाटा 3 असल्याने 15 5 × 15 म्हणजेच 10:15. अशाच प्रकारे पुढची गणितं आपण करून घेणार आहोत. पुढच्या घड्याळामध्ये 3:40 झालेले आहे. तासकाटात 3 आणि 4 दरम्यान आहे, तर मिनिटकाटा 8 असल्याने 8 × 5 = 40 5 पटीने गुणलं. मग या ठिकाणी 40 झालीत. पुढच्या घड्याळामध्ये 7:10 झालेले आहेत. त्यानंतर पुढच्या घड्याळात 2:55 या ठिकाणी तासकाटा हा 3 आलेला आहे, पण मिनिटकाटा हा 12 पोचला नसल्याने 3 असे म्हणता येणार नाही. त्यानंतर 9:40 आणि शेवटचं 12:25. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेली वेळ वाचून घड्याळात काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखवा. या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आपल्याला घड्याळामध्ये काटे दर्शवायचे आहेत. आपण तासकाटा लाल रंगाने तर मिनिटकाटा हिरव्या रंगाने दाखवूया. पहिल्या घड्याळात 5:10 दाखवलेले आहेत. दुसऱ्या घड्याळात 12:15. त्यानंतर तिसऱ्या घड्याळात 8:35 आणि चौथ्या घड्याळात 4:25. अशा प्रकारे आपण आपल्या वहीमध्ये घड्याळ काढून त्यामध्ये काटे दर्शवू. आपण काट्यांची स्थिती दाखवू शकतो.